40 वर्षापूर्वी किती थोडा सोनं होतं? एक 200-300, चल 40-50 वर्षापूर्वी 300-400 धरू आपण, 100 वर्षापूर्वी 25-50 धरू, 350 वर्षापूर्वीचा काळ आहे तुकोबऱ्यांचा, आताचा लाख तेव्हाचा रुपया, आताचा लाख तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने तुकोबऱ्यांची 65 लाखाची सावकार घे, आपलं 2 BHK, एक 4-wheeler आणि एखादी बुलेट, तरी वाटता वाटताच वाजू हाते फेड पुन्हा वाजव बर. तुम्हाला काय वाटतं, लोकांना कळत नाही हा जो ॲटिट्यूड स्टाईलच लोकांचे चेंज झाले बरं का? तरी करोनात बऱ्याच लोकांची जिरली. मी तर म्हणते आलाच पाहिजे 2-3 वर्षात नाही एकदा, पण वाईट याचं वाटतं महाराज लोकांची मी बरीच जिरली. आम्हाला तरी काय कमी माज होता बाय, मला वाटत जर शिवडीला पाटील आहे 10 माणसं पण 10 माणसं माझ्या तारखा भेटत नाही आपल्या. करोनात कळलं कुत्र घात नाही. कीर्तन चालू आहे तोपर्यंत मजा आहे. ते कीर्तन संपल्यावर म्हणतात ताई मी तुमचा फार मोठा फॅन आहे, 2 वर्ष मी आता कुठे. एक आता शेल्फी काढायची धरती एक जण हे सुखाचं आहे आणि दिल्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे कोणच साथ देत नाही ना तिथे माझा परमात्मा हात धरून चालतो हा विश्वास आहे. तरले तरते हा घरवस आला. काय सांगावं माझ्या परमात्म्याची कथा बऱ्याच, काय सांगावी महाराज काय सांगावी. अहो माझ्या तुकोबऱ्यांच्या घरी संसार माझ्या परमात्म्याकडे राखावा. ज्यांनी ब्रह्माला घडवलं तो गर्भ काकाच्या घरी मडकी घडवतोय, बाकीचे कुंभार वाजवून दाखवायचे फुटणार नाही. आमचा पांडुरंग कुंभार दगडावर मारून दाखवायचा फुटणार नाही. जगातलं मडकं जे दगडावर मारलं तरी फुटत, कारण शेवटी माझ्या परमात्म्याने बनवलं होतं. अहो 27 दिवस माझा परमात्मा चोकोबऱ्यांच्या घरी चोकोबऱ्यांच्या बायकोचं बाळंतपण साडी नेसून करत होता. अजून माझ्या देवाने काय काय करावं महाराज. पोहोचवणार कोण? कारण आम्ही एवढे ज्ञानी नाही ना. मग त्याच्यासाठी पर्याय, तुम्ही संत माय पाप एवढा उपद काय करा, तुम्ही संत माय पाप एवढा उपद काय करा, तुम्ही संत माय पाप कुठे न्या मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकाशी उवासे विठेवर, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, मजन्या तीत बरी दाखवा दिनाचा सोयरा. ओके, म्हणजे आता हे ज्यांनी तिथपर्यंत पोहोचवलं व्हावे तयार कोळा, आम्ही त्यांच्यासाठी आयुष्य वाचतोय, आम्ही त्यांच्यासाठी साधना करतोय. भाऊच्या बाळूमामांनी तिथपर्यंत पोहोचवलं कारण आमच्या शाने जाणं जमलं असतं का? काय संतांचं वर्णन करावं. अहो 10-15 दिवस आमच्या बाळूमामांनी अंगाला कधी पाणी लावलं नाही, पण असं म्हणतात 15 दिवस जरी ते लोळले तरी त्यांच्या कपड्याची इस्त्री कधी जात नव्हती. अहो ताकद काय. अहो कुणीतरी म्हणलं बाळूमामा चला की पंढरीला, नाही अहो म्हंटले आमची मेंढरा सोडून पंढरीला येऊन काय करता, ह्या मेंढराला खाल्लं सिंहा मागाने म्हणजे पुन्हा कशाची कथ घेता. मग मी नाही बाबा येणार, एक काम करतो मी नाही माझ्या आत्म्याला पाठवतो. आता कसं पाठवता बघा ना, म्हणे कसा पाठवतो. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, बाळूमामा काही झोपेत न उठत, रोजची पूजा वगैरे सगळं संपलंय, वेळ निघून गेली उठत नाही. आता सगळे गावकरी जमा झाले, हलवतायत, श्वास चेक करतात, बीपी ब्लड प्रेशर चेक करतात, नस चेक करतात, नाडी चेक करतात, कुठेच काहीच लागत नाही, हार्टबीट बंद आहेत, श्वास बंद आहे. याचा सायंटिफिकली काय अर्थ निघाला? आता हा काही जिवंत माणूस, हा जिवंत, पण ते माणूस नव्हते ना हो,
तुम्हाला बरं वाटेल तुमच्याकडे बघून बिलकुल वाटत नाही कीर्तनाला आलाय असं वाटतंय माझ्या मातीला आलो काय की घाटावर बसल्या तिथं बसल्या ते हाय र मी हाय एवढं येडे म्हणजे वागू नका हाती केला काय केला आधी जाऊ दे तिकडं हाती केला 12 फुटाचा केला किती फुटाचा मिठाचा केला कशाचा काय केला कितीचा कशाचा मी वलीशानी लोकाला दाखवायच्या आधी स्वच्छ करा म्हणून सागरात नेला 3 तास धुतलं ना माघारी आणला मुंबईकर आला आला माझा होता मी आणला शिफ्टील धरून आणला येईल का नाही विज्ञान आहे पाण्यात मीठ राहत नाही ज्ञान आहे ती लवणाची कुंजरे सुधरी लवण सागर येणो हिची माघारी परतुणी देव पहावया गेलो तेथे देवाची होणी ठेलो ही ज्याची अवस्था आहे आम्ही आयुष्य त्यांच्यासाठी मागतोय पण देव आपण त्याच्यासाठी आपल्याला सत्य वागता आलं पाहिजे देव आहे हे कळलं पाहिजे सर्वा घटी राम देहा देही सूर्यप्रकाशक भला घनदाट देव राखतो महाराज काय सांगायचं महाराज काय काय राखावं माझ्या परमात्म्याने अहो माझ्या तुकोबरांच्या घरी काही तुकोबरांचे श्रीमंत फार महाराज एका कर्जपत्रावर 200 ते 300 एकरी जमिनी 100 ते 200 तोळा सोनं अशा एका कर्जपत्रावर अशा कर्जपत्रांनी 25 बैलगाड्या भरल्या एवढे श्रीमंत तुकोबार आहे विचार करा आणि या श्रीमंतीनंतर त्यांनी सगळी कर्जपत्र पाण्यामध्ये बुडवली काही कालांतराने थोडीशी गरिबी आली अपाल गरिबी आली दुष्काळही पडला होता त्या काळामध्ये आणि मग तुकोबार आहे आणि तुकोबारांची बायको लग्नाला जायचं होतं सासरी तुकोबारांची बायको फार मोठ्याची बरं का आता आमच्या बायका थोडं असलं तरी फार ओरडतात निस्त भांडण लागू द्या माझा बाप काय भिकारी लावताय तुझ्या दारात दिलंय लय मोठ्याची मी पण खरं सांगू का ही संपत्ती संपत्ती नाही ग माय तुमची खरी संपत्ती काय माहितीये वाणी रस्वती यशस्वती क्रिया लक्ष्मी दानवती सबलम तसं जीविता जगातली स्त्री आपल्या पुरुषाने कष्टाने कमवलेल्या पैशाचा योग्य वापर करून दान धर्म करून हसमुख चेहऱ्याने जगते ती खरं लक्ष्मी असते हे तिचं वैभव आहे ती संपत्ती आहे आणि ज्या घरातला पुरुष प्रामाणिकपणे कमवतो ज्या घरातली स्त्री हसमुख राहते त्या घरातली लक्ष्मी आणि भगवंत कधीच दुरावत नाही हे शास्त्र सांगतं मग आमची माणसं म्हणतात पैसा येतो पण टिकत नाही आलो तुझं तोंड नसते कसं कधी महाराज माझी भाषेवर कधी कधी अगदी गौरी फुटलं का तोंड केल्यावर राहील का महाराज पैसा अहो खरं सांगू आपण मला आहे ना हे ऑस्ट्रेलिया स्वित्झर्लंड न्यूझीलंड ह्याच्या कुठल्याच गोष्टीचं अट्रॅक्शन नाहीये कारण मला माझ्या भारताचं वैभव माहित आहे मला माझ्या मातीचं वैभव विठ्ठल
फेकून देत नाही ती चिपळी दुसऱ्या साबणाला लावते एकत्र तेवढ्या दिय का गळवेन हे वैभव आहे माझ. अजून सुद्धा माझी माय साडी फाटली तर फेकून देत नाही वाकळा शिवती लुगडी शिवती पायपुसणं शिवती फेकत. अजून सुद्धा जर बापाचा शर्ट फाटला तर माय पुसणं करती फेकत. कप फुटला तर फेकून देत नाही ठेचा भरती फेकत. वैभव आहे माझ्या महाराष्ट्राच. अजून सुद्धा माझ्या महाराष्ट्रातली पोरं अरे अर्धा एक इंच छाती कमी पडली ना साडेतीन चार ला उठत आख्या गावाच्या फेऱ्या मारत शरीर कमावत पण स्वतःच्या रक्षणासाठी नाही देशाच्या संरक्षणासाठी हे वैभव आहे माझ्या महाराष्ट्राचं. अरे अजून सुद्धा आमच्या इथं देव धर्माला किंमत आहे रे आणि माणूस की शिल्लक आहे बरं काय. बरंच एका माणसाने विवेकानंदांना प्रश्न विचारला अमेरिकेच्या वेळेस भाषण करायला गेले त्यावेळेस एक साधा प्रश्न विचारला म्हणे हमारे देश में तो एक भी भिकारी नहीं है. हमारा देश बहुत ही म्हणजे श्रीमंत आहे बहुत ही धनवान है. आपका देश तो क्या है जगह जगह पे भिकारी है. यहाँ बैठते हैं वहाँ बैठते हैं मंदिर के सामने जाओ तो भिकारी किसी दरगाह के सामने जाओ तो भिकारी सब जगह भिकारी भिकारी. आपका देश का भिकारी हो क्या है क्या इतने भिकारी बैठते हैं आप उसमें कुछ कहते नहीं क्या. विवेकानंद ने बार गोड़ उत्तर दिला अरे दादा तुझा देश श्रीमंत आहे पण आमच्यामध्ये माणसं श्रीमंत आहे ज्यांची द्यायची दानत आहे म्हणून घेणारे बसतात. तुमच्या देणाऱ्याची दानत नाही म्हणून घेणारे बसत नाही. कळत आहे ना. हे वैभव आहे माझ्या महाराष्ट्राचं हे वैभव आहे माझ्या भारताचं. अरे आमच्या देणारे कळत आहे ना. हा आमचा भिकारी सुद्धा लाख लाख रुपये उशाला घेऊन झोपतो. फक्त आपल्याला अक्कल पाहिजे कुणाला द्यायचं द्यायचं म्हणजे सगळ्यांना द्यायचं नसतं. विचार केला पाहिजे की त्याला खरंच नीड आहे का गरज आहे का. आपल्यात कसं आहे माहितीये का पंक्ती घालायच्या पण आधी श्रीमंत लोक बसवायची आणि गरीबाची शेवटच्या पंक्तीला. ते गरीबाला खरी भूक लागलेली असते रे त्याला पहिल्या पंक्तीला बसव तो परमात्मा आहे तो देव आहे जो तुला आशीर्वाद देऊन जाणार आहे ज्याला गरज नाही त्याला ठो करू नका रे. पण आपलं कसं साहेब आला की आधी बसवायचा साहेब साहेब गरज नाही रे त्याला. तो इंद्राणीचा भात का तो बासमती हाणतो त्याला काय गरज आहे. त्याला रेशनचं भेटत नाही त्याला खाऊ घाला की ते देव आहे.